काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. अर्धापूर तालुक्यातल्या येळे गावात भाऊराव चव्हाण साखर कारखाना आहे. त्या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अशोक चव्हाणांकडून करण्यात आला. त्यांचं भाषण सुरू होताच त्यांना काळे झेंडे दाखवून मराठा आरक्षणाच्या घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा अशी मागणी घोषणा देणाऱ्या तरुणांनी केली. पोलिसांनी तात्काळ तिघांना ताब्यात घेत कार्यक्रम स्थळावरून त्यांना बाहेर काढलं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे